जिवंत नवजात बालक नालेजवळ आढळल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात जांब या गावात उघडकीस आली आहे. पोलिसांच्या मदतीने नवजात बालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस नवजात बालकाच्या मातेचा शोध घेत आहे. जांब येथील एका नालीजवळ बालक असल्याची माहिती होताच गावकऱ्यांनी तेथे धाव घेतली. या घटनेची आंधळगाव पोलिसांना माहिती देण्यात आली असता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून बालकाला ताब्यात घेत भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या हा बालक सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. आंधळगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या तपासासाठी एक पथक रवाना केले असल्याचे सांगत बाहेरील व्यक्तींकडून हा प्रकार केला असावा अशी शक्यताही व्यक्त केली. नेमके 2 ते 3 दिवसाचे नवजात बालक कुण्या पाषाणहृदयी मातेने येथे टाकून दिले असावे अशी चर्चा सुरू आहे. जांब या पावडे यांच्या घरासमोर एक बेवारस स्थितीत लहान नवजात बालक जिवंत मिळून आला. त्या याच्यात पोलिसांनी जाऊन तात्काळ त्या बाळाला ताब्यात घेतलं आणि त्याच्या पुढील उपचारासाठी आणि ट्रीटमेंटसाठी आपण सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती केलेला. तिथं त्याचा उपचार चालू आहे. त्या जांब या ठिकाणी जे बाळ सापडलं आहे त्या याच्यात असं निदर्शन झालं की त्याचं पायावर एक बँडेज पट्टी आहे. तिथं लक्ष्मी राजपूत असं नाव लिहिलेलं आहे आणि तिच्या पोटात जे असते त्याला पण त्यांनी चिमटा लावलेला आहे. ते कुठंतरी एखाद्या चांगला दवाखान्यात तिचं डिलिव्हरी झालेलं आहे आणि त्या यांनी त्या ठिकाणी बेवस्थितीत मुलाला सोडून दिल्यामुळे पोलीस स्टेशन आंधळगाव ते 317 बादवी अन्वयी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांचे जे नातेवाईक असतील किंवा ते आईवडिलांचा शोध पोलीस दलाकडून तपास सुरू आहे. लवकरच त्याचा छडा लागेल आणि पुढील कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.